अधिग्रह शहर कांग्रेस कमेटी की ओर से शुक्रवार को संविधान दिवस हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस मौके पर शहर की पुरानी नगर पालिका के पास स्थित डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक पर पहुंचकर कांग्रेस के स्थानीय पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को याद किया। इस मौके पर कांग्रेस कमेटी दिग्रज शहर अध्यक्ष दिनेश सुकोड़े ने संविधान की महत्वता और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के समानता, बंधुता और लोकतांत्रिक मूल्यों पर प्रकाश डाला। वहीं जिला महासचिव राजेंद्र सिंह चौहान, कांग्रेस अल्पसंख्यक विभाग के जिला उपाध्यक्ष अरबाज धारीवाल, संजय खंडारे आदि ने अपने विचार व्यक्त करते हुए संविधान दिवस की बधाई दी है। वहीं मुंबई में हुए 26/11 के आतंकी हमले में शहीदों को नमन करते हुए उन्हें भी श्रद्धांजलि पेश की। बाबा साहेबांनी ज्या संविधान लिहिण्यासाठी जे कठीण प्रसंग त्यांना प्रयत्न करायचं काम पडलं, त्या संविधानाचा जनसामान्य लोकांपर्यंत ते संविधान पोहोचलं पाहिजे, त्याचा प्रसार झाला पाहिजे याकरिता 26 नोव्हेंबर दिवशी संविधान दिवस भारत देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो। धन्यवाद। तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने साहेबांना पुष्पहार वंदन केलेलं आहे। संविधान दिवसानिमित्त आम्ही समस्त देशवासियांना ह्या दिवसाचे हार्दिक शुभेच्छा देतो व तसेच मुंबई येथे शहीद झालेल्या वीर जवानांना, त्या भयाड हल्ल्यामध्ये आतंकी हल्ल्यामध्ये जे शहीद झालेले वीर जवान आहे त्यांनी त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। 26/11 मुंबई येथे काही अतिरेकी लोकांनी याच दिवशी मुंबईवर हमला केला आणि त्या हमल्यामध्ये अनेक लोक आपल्या देशातील त्यावेळेला शहीद झाले आणि तो शहीद दिवससुद्धा साधून आम्ही या ठिकाणी सगळे मिळून 2 मिनिटात या ठिकाणी सुद्धा श्रद्धांजली अर्पण करतो आणि 26 तारखेची सुद्धा आठवण आपण या ठिकाणी करून दिली। ते एवढे बोलून त्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आणि 26/11 जे 26/11 हमला झाला त्या हमल्यामध्ये जे लोक जे आमच्या पोलिसाचे अधिकारी शहीद झाले त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करून मी थांबतो। इस मौके पर शहर कांग्रेस के वरिष्ठ सदस्य पंजाबराव जाधव, युवा कार्यकर्ता फैसल पटेल, सोहेल शेख, विक्की पवार, जमीर खान आदि पदाधिकारियों सहित कार्यकर्ताओं ने संविधान के रचयिता डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जय जयकार करते हुए संविधान दिवस हर्षोल्लास के साथ मनाया। इस मौके पर शहर कांग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्ता प्रमुखता से उपस्थित थे। BCN न्यूज के लिए दिग्रह से जुबैर खान।